मराठा आरक्षणावर मनोज जरंगे पाटील यांचे जीवन संघर्षावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपट नुकताच काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला धुळेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून चित्रपट पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली असल्याचं दिसून आलं आहे. सध्या या चित्रपटाचा एकच शो चित्रपटगृहात दाखवला जात आहे, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत चारही शो दाखवण्याची मागणी केली आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पवन मराठे यांनी. मी पाहतो यांना आरक्षण कसं भेटतंय, बँकेची चोट पे सांगतो. तुम्ही जर यांना आरक्षण दिलं तर मी स्वतः सात्विक आणि संवैधानिक म्हणून याचा जाहीर विरोध करतो. मराठीत सांगितलं समजत नाही का, आता हिब्रू मध्ये सांगू का, ही जागा ओपन साठी नाही. हो सर, पण मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. हुशारीला काहीच किंमत, काउन डोक्याची मांडी करायला लागला. चल निघ हो बाय. अहो सर, हे बघा ना, डॉक्युमेंट माझं आहे, काही पण झालंय. काय उपयोग नाही, चल हो बाय निघ. मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन संघर्षावर संघर्ष युद्ध चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपल्यासोबत काही प्रेक्षक आहेत, त्यांनी चित्रपट बघितला आहे, आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. आपण आपण चित्रपट पाहिला, कसा वाटला आपला चित्रपट? संघर्ष योद्धा हा चित्रपट मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर असून अतिशय प्रेरणादायी हा चित्रपट आहे. काळ्या आईचा सेवा करणारा एक सामान्य कुटुंबातला शेतकरी माणूस हा समाजासाठी खऱ्या अर्थाने कसा लढू शकतो याची अत्यंत प्रेरणादायी अशी कहाणी आज पाहिली. आम्हाला सगळ्यांना आणि आमच्या मित्रपरिवाराला अतिशय आनंद झालेला आहे. सामान्य माणूस हा किती मोठा होऊ शकतो आणि स्वतःच्या कष्टाने आणि समाजासाठी देणं लागतो, ही मनातली जी भावना आहे ती मनोज दादांच्या माध्यमातून ती आम्हाला कळलेली आहे. हा एक प्रेरणादायी प्रवास आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये या पद्धतीने करू असं मला या ठिकाणी वाटतं. दादा आपल्याला कसं वाटतं? हा सिनेमा आपण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन उभं झालं त्या आंदोलनाची दिशा या सिनेमामध्ये दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षणाची गरज आहे याच्यामध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं या सर्व गोष्टी दाखवल्या आहे. आणि तमाम धुळे जिल्ह्यातील शहरातील मराठा समाजाच्या बांधवांनी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी हा सिनेमा या ठिकाणी येऊन पाहावा अशी मी विनंती करतो. या चित्रपटातला नुकता कुठला सीन आपण आवडलो? चित्रपटातले सर्व सीन चांगले आहे, पण मनोज जरांगे पाटलांचे जे विचार आहे ती मी माझ्या जीवनात आचरणात आणेल. आणि जे थिएटरवाल्यांना माझी विनंती असेल, आज आई माझी बिझी असल्यामुळे ती पिक्चर पाहायला येऊ शकली नाही, म्हणून त्यांनी 2 शो करावे म्हणजे 12 ते 3 आणि 3 ते 6 ही थिएटरला माझी विनंती. धन्यवाद. नुकताच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली की हा चित्रपट एक शो न दाखवता 4 शो दाखवण्यात यावे आणि नुकतंच मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं जीवन संघर्ष आम्ही देखील संघर्ष करू अशी काही तरुण बांधवांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन सुनील निकमचं पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.